लोहा शहरातील विश्वासनीय साडी सेंटर बावन्न कशी सोन तयार करणार्या यज्ञ कुंडाने बावन्नाव्या वर्षात पदार्पण केलंय शुभेच्छा द्यायला सुरुवात कशी करावी तेच सुचत नाहीये कारण जेव्हा ही डॅड बद्दल लिहायचा प्रसंग येतो ना तेव्हा शब्द ठिटे पडतात ते पिता म्हणून जितके ग्रेट आहेत तितकेच एक व्यक्ती म्हणून समृद्ध माझ्यासाठी तर माझं आश्वस्त आणि विस्तीर्ण आभाळ आहे जिथे मी मनसोक्त भरारी घेऊ शकतो ते जसे अम्मा भावंडांचे डॅड आहेत तसेच बऱ्याच जणांसाठी ते बाप माणूस आहेत त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे इतके विद्यार्थी पालक पाहिले की माणसाची अफाट श्रीमंती असलेला माझा बाप ह्या बाबतीत कुबेर आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही सर्वांच्या अपेक्षांच्या निकषांच्या चौकटीत स्वतःला बसवणारा कुटुंबातील प्रत्येक वयोगटाच्या सदस्याला एक स्वतंत्र माणूस मानून त्यांच्या इच्छे ध्येया पूर्णत्वास नेण्यासाठी धडपडणारा आपल्या कुटुंबाला हॅपीएस्ट नेस्ट च्या निकषात बसवत आपल्या अपत्यांचं शैक्षणिक सांस्कृतिक भावनिक मानसिक भरपोषण करत सगळ्यांना सर्वशक्तीनिशी एकत्र बांधून ठेवणारा कुटुंबवत्सल धागा माझे डॅड आहेत कर्तृत्ववानं आभाळ उंचीचा माणूस आपल्याला बाप म्हणून लाभणं यांसारखं सुख समाधान कोणतंच नसावं जगणं सत्कारणी लागतं डॅडांनी माझ्यावर कधीच कुठला सल्ला थोपवला नाही मी निर्णय घ्यायचा मी चुका करायच्या मी नुकसान करायचं आणि त्यांनी ते समजून घ्यायचं आणि पुढच्या निर्णयाला खंबीरपणे साथ द्यायची हे असंच चालत आलंय प्रसंग येतात डॅड तारून नेतात त्यामुळेच तर दिदी मला नेहमी म्हणते भैया तुझा बाप खंबीर म्हणून तुझा विषय गंभीर तसं आपलं काय डॅडी डॅडी करत कार्यभाग साधण्या एवढं पण लगत नाहीये इथं नजरेतली कायम आहे पण संवादाचं पूल बाजूनी मांडायला मोकळा आहे म्हणजे किरकिर आताशा त्यांच्या जवळ करता येते निम्मा आयुष्य तर त्यांच्या समर्पण उभं राहायला टरकायचं पण त्याच वेळी क्रिकेट कॅरम बॅडमिंटन हे खेळ दम लागून घाम येईस तोवर मी त्यांच्या सोबतच खेळलोय लहान असताना ते इतर विद्यार्थ्यांना शिकवताना आज जायची व समोर बसलेला असेल तर उठून बाहेर यायची बिशात नव्हती पण संध्याकाळी वर्ग सुटताच खांद्यावर बसून गावभर पण मिरवून यायचो पुस्तकी जगाच्या बाहेरचे धडे शिकवत महत्व पटवून देणारा गुरु माणूस माझ्या डॅडाच्या रूपात भेटला अगदी तारुण्यातला निसरड्या वाटेवरील सल्ल्यापासून प्रमाण इंग्रजीच्या व्याकरणापर्यंत पाठ चोळत फिगर ऑफ स्पीच आणि क्लॉजेसच्या घोळ मिटवायला शिकवण्यापासून आता दहावी बारावीच्या पोरांची बौद्धिकता जोकत कचाट्यात न नेता मुद्द्याला सोपं करत शिकवायचं बीएचडी पेडग्रॉफीची शिकवण घरातच भेटली बापाच्या पायाचा पाठला करत करत कधी पाय मातीच स्थिरावले आणि हातात खडू घेतला समजलंच नाही सर्जीनचं म्हणजेच डॅडचं खूप साधं राहणं आणि तेवढंच शांत दमदार वागणं हे त्यांची तीस वर्षाची प्रदीर्घ कारकिर्द गजब न करता सुंदर आणि संयमी ठेवण्यामागचं रहस्य आहे लोह्यातील इंग्रजीचा पाया भक्कम करताना आपल्या शैक्षणिक अनुभवाचा अजेंडा अतोनात आखीव केला त्यांनी बोलणाऱ्यांच्या तुरी विकल्या जातात हातोहात हे ठाऊक असूनही जिबेला मित भाषेच्याच अंगणात नाव आणि नावाचं वलय जितकं मोठं आणि आदर्शाच्या चौकटीतलं तितकं चालणं अवघड एक एक टप्पे गेले ही स्थिर सावली मागे आहे कदाचित मागे वळून बघायचं धाडस करत नाही म्हणून जाणवत नसेल पण कोसळताना हात खांद्याला घट्ट दाबून धरलेले सापडतात त्यामुळे आजवरच्या तत्सुमनामीत पाय कधी लटपटले नाहीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी काळ लागेल त्याची पोचपावती उशिरा मिळेल पण प्रखर दुपारच्या संघर्षाची संध्याकाळ शांत शीतल समाधानी असते डॅड या दोन अक्षरी शब्दातल्या समुद्राची खोली एक वय गेल्यावर जाणवली झोपडपट्टीतील बहुजन दलित समाजातील पोरं उच्चवर्णीय नोकरदार वर्गाच्या नजरेला नजर भिडवून बोलायला सिद्ध करणारे हजारो समोरून गेले असतील त्या हजार जीवांना आकार देणारा माणूस माझे डॅड आहेत हे सांगताना भावना बाहेर येतात जगाला कायम आख दाखवत मस्ती माच करत शाळा शिकवत दुनियेला फाट्यावर मारत सगळं जगणं डॅड सारख्या अभेद्य शिलेदार माग असल्याने साध्य झालं माझ्या पाठीचा कणा असलेले माझे डॅड तुम्ही दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर मी आज काय तो आहे तुम्ही दिलेली ओळख तुमच्यातून मिळालेला समालोचन वक्तृत्व वाचन लेखन शिक्षण सामाजिक वारसा तुमच्याप्रमाणे यशस्वी चालू ठेवण्यासाठी नेहमीच मी प्रयत्नशील राहीन पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा मी कुणाला बी घाबरत नाही हो तुमचा छावा तुमच्यासारखा खंबीर बाब पाठीशी आहे त्यामुळे अस्तित्व निर्माण करण्यासाठीच बळ मिळतंय तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो आणि माझा हा घट्ट तुम्ही असाच पुरवत राहो लव्ह यू तुमच्या साथीनं आणि आशीर्वादाने तुम्हाला हवी असलेली समीरची डॅड ही ओळख नक्कीच कमवेन मी पण डॅड शेख सरांचे सपूत या ओळखीत माझं अख्ख विश्व सामावलंय कोई सल्तन नाही हे मेरे पास बस मेरा बाप ही मेरे लिए बादशाह है मी तर म्हणेन मृत्यूला सांगावं ये कुठल्याही रूपाने ये पण जगण्यासाठी श्वास असणारा माझा बाप जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला माझ्या दाराबाहेर थांबावंच लागेल हॅपीवाला बर्थडे पॉप्स